रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम बघायला मिळत आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी या युतीला आव्हान देत आहे। राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकणार असे दावे शिंदे गटाकडून केले जात आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि गाव पॅनल एकत्र आहेत आणि ते सुद्धा या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असं म्हणत आहेत। पण सध्या गावामधील काय चित्र आहे याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेची साथ घेतल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच या चार ग्रामपंचायत निवडणुका येत्या 16 ऑक्टोबरला होत आहेत। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या धामधूम चालू आहे। गेले काही वर्ष शिरगाव ग्रामपंचायत ही नामदार उदय सामंतांच्याच वर्चस्वाखाली होती। ह्यावेळी त्या ठिकाणी सरपंचपदासाठी चौरंगी लढत होते आणि 17 उमेदवारांकरता 46 सदस्य रिंगणात आहेत। या मतदारसंघाचा विचार केला तर सुमारे 14 ते 15 हजार मतदारसंख्या असलेल्या या शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्षात मतदान 10 ते 11 हजार होईल असं अपेक्षित आहे। उदय सामंतांचा या मतदारसंघामध्ये संपर्क सातत्याने राहिलेला आहे। निधीच्या बाबतीत जरी विरोधक काही म्हणत असतील तरी संपर्काच्या बाबतीत सामंत ह्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते। त्यांच्या जवळचे सहकारी अल्ताप संगमेश्वरी असेल किंवा सचिन सनगरे असेल या मंडळींनी त्या भागामध्ये चांगला संपर्क ठेवलेला आहे। पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या रूपाने आरके केबलचे मालक रज्जाक काजी यांनी स्वतंत्र पॅनल उभं केलं आहे। त्या पॅनलमधून सगळे सर्वपक्षीय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आई काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वांचं मिळून एक महाविकास आघाडी त्या ठिकाणी निर्माण झाली। ह्या मतदारसंघामध्ये सध्यातल्या राजकीय राज्याच्या परिस्थिती बघितली तर मुस्लिम मतदार हा फार या ठिकाणी निर्णायक ठरेल। आणि दुसऱ्या बाजूला एकेकाळी सामंतांसमोर असलेले साक्षी मोरे यांनी एक वेगळी चूल मांडल्यामुळे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार साक्षी कुमटेकर यांचं भवितव्यसुद्धा त्या मोरे मॅडम किती मतं घेतात याच्यावरती अवलंबून आहे। पण एकंदरीत आत्ताची सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या तरी हे चित्र सनसमान आहे आणि येत्या काळामध्ये प्रचारामध्ये कोण किती आपलं वर्चस्व राखतं आणि मतदारांपर्यंत कोण किती संपर्क करतो ह्यावरती अखेरच्या क्षणी शिरगाव ग्रामपंचायतीचा निकाल अवलंबून असेल असे मला वाटते। शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही अटीतटीची होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे। मुश्ताक खान, माय कोकण, शिरगाव, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।